हाय फ्रेंड्स, तर आज आपण फायनली बर्थडे स्पेशल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलो आहे। तर तुम्हाला माहीतच आहे आपण सर्व मटेरियल फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो, पण आज आपल्या मटेरियलला पासवर्ड असणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर एक तासाच्या आत व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मटेरियलला पासवर्ड दिसणार नाही, तर तुम्ही फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता। एक तासानंतर त्याला तो पासवर्ड प्रोटेक्टेड होणार आहे, त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओमध्ये पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल। तर चला मित्रांनो, थोडाही वेळ न घालवता प्रिव्ह्यू व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारची तुम्हाला इथे व्हिडिओ बनवायची असेल तर इथे व्ही एन ॲपची गरज लागणार आहे। जर तुमच्याकडे व्ही एन ॲप नसेल तर तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर तो ओपन करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस दिसेल। तर सर्वात पहिले तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसतो खाली, त्यावर इथे क्लिक करायचं आहे, त्यानंतर न्यू प्रोजेक्ट करायचा आहे। आणि सर्वात पहिलं मी तुम्हाला एक 13 सेकंदाची व्हिडिओ दिलेली आहे, ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे। लिरिकची व्हिडिओ आहे, त्यानंतर ते व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओच्या पुढे एक ब्लॅकवाली PNG दिसेल, ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून ते डिलीट करायचे आहेत। त्यानंतर एकूण तुम्हाला ते 7 फोटो इथे सिलेक्ट करायचे आहेत। तर तुम्हाला ते प्लसचा आयकॉन दिसतो आहे पुढे, त्यावर इथे क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ फोटोमधून इथे 7 फोटो सिलेक्ट करायचे आहेत। तर अशा प्रकारे ते 7 फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला ते राईट क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ते फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला याची साईज इथे वाढवायची आहे। तर तुम्हाला ते कोणत्याही फोटोवर तुम्ही ते क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्याची साईज जेवढी वाढते तेवढी तुम्हाला ते वाढून घ्यायचे आहे। जास्त करू नका, तर 30 सेकंदापर्यंत ते करून घ्यायचे एका फोटोचे फक्त। त्यानंतर तुम्हाला इथे स्टार्टिंगला यायचं व्हिडिओच्या आणि त्यानंतर टॅप टू ॲड म्युझिकचा ऑप्शन दिसतो आहे, त्यावर ते क्लिक करायचं आहे। त्यानंतर म्युझिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मी दिले सॉंग इथे ॲड करायचं आहे, तर इथे चूज करायचं आहे। त्यानंतर इथे बीट्स लावायचे आहेत आपल्याला, तर इथे म्युझिक बीट्सचा ऑप्शन दिसतो आहे, त्यावर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ते पुढे जायचं आहे आणि सर्वात पहिला बीट्स तुम्हाला इथे दिसतो आहे, तर तुम्हाला एक साईडला मी PNG दिले, त्यानुसार इथे सर्व बीट्स लावायचे आहेत। तर इथे 13.84 सेकंदाचे इथे यायचं आहे, तर तुम्हाला इथे सेकंद दिसत आहेत। अशा प्रकारे इथे 13.84 सेकंदाचे इथे यायचं आहे आणि तुम्हाला ते खाली फ्लॅगचा ऑप्शन दिसतो आहे, त्यावर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे ते बीट्स लागून जाईल। तर अशाच प्रकारे त्या PNG नुसार तुम्हाला लास्टपर्यंत असे बीट्स लावायचे आहेत। तर एकूण 7 बीट्स आहेत, ते तुम्हाला ते लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, पुन्हा राईट क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ते बीट्स लावून झाल्यानंतर जे सर्व आपले फोटो आहेत ते बीट्सनुसार ते लावून घ्यायचे आहेत। तर पहिला फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला जिथपर्यंत ही रेड लाईन आहे सेकंडवाली, तिथपर्यंत अशा प्रकारे हा फोटो इथे ॲडजस्ट करायचा आहे 2 रेड लाईनच्या मध्ये। तर सर्व फोटो आहेत ते तुम्हाला अशाच प्रकारे इथे ॲडजस्ट करायचे आहेत। तर मी सर्व फोटो इथे ॲडजस्ट करून घेतो। तर मित्रांनो, इथे आपण लास्टला एक फोटो इथे मोठा केला होता मगाशी, तर ती साईज वाढवली होती, तर तुम्ही इथे स्प्लिट करू शकता तो फोटो। त्यानंतर तो मागचा पार्ट आहे तो डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बीट्सनुसार इथे लावून घ्यायचं आहे लास्टपर्यंत। ओके, तर इथे अशा प्रकारे इथे बीटनुसार इथे फोटो सर्व लावून झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे आणि जिथून आपले फोटो स्टार्ट झाले तिथे यायचं आहे आणि तुम्ही ते ब्लॅकवाली PNG इथे ॲड करायचे आहे। त्यासाठी तुम्हाला इथे हा जो प्लसचा आयकॉन दिसतो आहे त्यावर इथे क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोटोमधून ती ब्लॅकवाली PNG इथे ॲड करायची आहे। तर अशा प्रकारची ती PNG आहे। त्यानंतर तुम्हाला खाली फिलचा ऑप्शन दिसेल, त्यावर इथे क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही ते फिट करू शकता, काही करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे ती PNG ती लास्टपर्यंत सरकवत न्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावर मी एक हॅपी बर्थडेवाली एक PNG दिले, ती सुद्धा इथूनच ॲड करायची आहे। तर अशा प्रकारे इथे PNG तिथेच ॲड करायची आहे। त्यानंतर त्याची साईज आहे ती आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर ती खाली अशा प्रकारे लावायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला ते लास्टपर्यंत सरकवत न्यायची आहे। अशा प्रकारे ते लावून झाल्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर ॲड करायचे आहे। तर तुम्ही इथे बॉर्डर ॲड करण्यासाठी पुन्हा इथे प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यात आणि बॉर्डर सिलेक्ट करायची आहे। तर अशा प्रकारे ते बॉर्डर ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे फिटचा ऑप्शन दिसतो आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ती लास्टपर्यंत सरकवत न्यायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला पुढे सुद्धा सरकवत न्यायची आहे।
स्टार्टिंगला। तर अशा प्रकारे ते सर्व ऐड करून झाल्यानंतर आपला महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला इथे फोटोंना इफेक्ट लावायचा आहे। तर इफेक्ट लावण्यासाठी जो पहिला फोटो आपण इथे ऐड केला आहे त्याच्यावर यायचा आहे इफेक्ट्स मध्ये जायचा आहे आणि तुम्हाला इथे झूम आउट वाला इथे इफेक्ट लावायचा आहे अशा प्रकारे। आणि त्याची जी साईज आहे ग्रीन लेअर दिसते वरती तुम्हाला अशा प्रकारे फुल करायचे पूर्ण फोटोला। त्यानंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच फोटोवर राहायचं आहे आणि तुम्हाला ते खाली झूमचं ऑप्शन दिसेल त्यावर ते क्लिक करायचं आणि झूम आउट वाला इथे इफेक्ट लावायचा आहे। त्यानंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर हा जो आपण इफेक्ट लावलेले आहेत दोन ते आपल्या पहिल्या व्हिडिओला सुद्धा लागलेले आहेत त्यासाठी त्या तुम्हाला इथे लिरिकलच्या व्हिडिओवर यायचं आहे, झूममध्ये जायचं आहे, ननच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। त्याचप्रकारे तुम्हाला इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे पुन्हा आणि इथे ननच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर बरोबर चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे, तर याचे इफेक्ट निघून जातील। त्यानंतर तुम्हाला दोन फोटोंच्या मध्ये एक प्लसचा आयकॉन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे आणि व्हाईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ते ड्युरेशन दिसते ते अशा प्रकारे कमी करायचे आहे, अशा प्रकारे 0.20 सेकंड ठेवायचे आहे। नंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर सर्व फोटोंना इथे मस्तपैकी असा फ्लॅश जो फोटो चेंज होईल तेव्हा इथे फ्लॅशचा इफेक्ट दिसून जाईल। तर आपले इथे व्हिडिओ तयार झाले। तुमचा लोगो लावायचा असेल तर तुम्ही जसे आपण PNG सर्व ॲड केल्यावरती त्याचप्रकारे तुम्ही इथे लोगोसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर तुम्हाला ही व्हिडिओ एक्सपोर्ट करायची असेल तर तुम्हाला इथे वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे। रिझोल्यूशन वगैरे जसं हवं आहे तसं तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची व्हिडिओ ते एक्सपोर्टिंग होणं स्टार्ट होईल।